तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित महाकाय मेडीगट्ट कालेश्वर धरण प्रकल्पाचा फटका लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातल्या 10 गावांना बसला आहे. तेलंगणा सरकारने अचानक धरणाची दारं उघडल्यानं या ठिकाणी दारं अडवल्यानं महाराष्ट्राच्या भागात पाणीसाठा झाला आहे आणि त्यामुळे पाणी शिरून उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. माजी राज्यमंत्री आणि अहिरीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी धरण परिसराने शेतीची पाहणी केली. मेडीगट्टा कालेश्वर जल प्रकल्प महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्यातील प्रकोप ठरलाय. या सर्व शेतकऱ्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आत्राम यांनी यावेळी केली. आपण बघतोय गडचिरोलीमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी आत्राम यांनी केली आहे. सर्वसाधारण अर्डा बाकीचं पेंटीपाका या गावामध्ये जे शेतीचं नुकसान झालेलं नुकसानाचा भरपाई झाला पाहिजे असं प्रकारचं आमचा मागणी होता आणि त्या दृष्टिकोनातून आपण मागणी केलं. परंतु जे सर्वे झालेला आहे ते सर्वे फार तुटपुंजी सर्वे झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा एकच मत आहे की ते जे काही नुकसान झाला झाला ते ताबडतोबीने तेलंगणा सरकारने दिला पाहिजे. दुसरा प्रति एकर आम्हाला 50 लाख रुपया शेतकऱ्यांना दिला पाहिजे असं प्रकारचं आपलं मागणी आहे.